नाम ने सांता थोड़ी देर परिचय कौन करना सर मी जळगाव जिल्ह्यातील चांदणे तालुक्यातील पडूर या गावातून आलेली आहे सर माझं प्राथमिक शिक्षण हे कोटी कुमारी मूळ गावी झालेलं आहे सर माझं माध्यमिक शिक्षण जे आहे ते चांदणे येथे झालेलं आहे त्यानंतर सर माझं बी ए इकॉनॉमिक्स माझं ग्रॅज्युएशन जे आहे ते आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज चांदणे येथे झालेलं आहे त्यानंतर सर मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन जे आहे ते मास्टर ऑफ कम्प्युटर मॅनेजमेंट हे मी इन्स्टिट्यूट ऑफ आय आर कॉलेज जळगाव इथे मी कम्प्लीट केलेलं आहे ओके त्यानंतर सर माझं जसं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं त्यानंतर सर मी ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये ॲज अ कस्टमर केअर मॅनेजर मारुती सुझुकी ऑथराइज डीलरशिप जी आहे तिथं मी 3 वर्षाचा माझा जॉब एक्सपिरियन्स आहे सर तर जॉब का सोडलं तुम्ही प्रायव्हेटचा सर ॲक्च्युली माझं फॅमिली इश्यू असल्यामुळे मी गावाकडे रिटर्न आलेली आणि त्यानंतर मग मी जॉब न करता मी स्पर्धा परीक्षेच्या तयारीला ठीक आहे मला एक सांगा तुम्हाला पी एस आय काय असं वाटतं सर मी 2016 पासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करते आहे आणि कुठेतरी मला जॉबची गरज आहे त्यामुळे आणि 2016 ला पण मी प्रीलियम पी एस आयची पास झालेली 18ची पास झालेली परंतु मुख्यला मला कमी मार्क्स मिळाल्यामुळे पुन्हा 2019ची मुख्य परीक्षा मी आता पास झाली आहे आणि मुलाखतीसाठी मी आता पात्र झाली बरं आता बघा इथं सध्या हा महिलांना आरक्षण आता एक स्टेटमेंट दिलं होतं राहुल गांधी यांनी की जर काँग्रेस पक्ष सत्तेत आला तर आम्ही विधानसभा आणि लोकसभेला महिलांना आरक्षण देऊ 30%. त्या स्टेटमेंटला तुम्ही कसं बघता सर नक्कीच आरक्षणाची तर आपण सध्या गरज आहे हे आपण म्हणू शकतो कारण पाहिजे तसं अजूनही महिलांचा सहभाग प्रत्येक क्षेत्रामध्ये सध्या आहे पण पाहिजे त्या प्रमाणात वाढलेला नाही आहे तर मला तरी वाटतं सर की अजूनही आरक्षणाची तिथे गरज आहे महिलांना किती टक्के आरक्षण पाहायचं आवडत ऑलरेडी 30% दिले सर येस सर अजून किती अपेक्षा द्यायला एवढं द्यायला पाहिजे महिलांचं आहे सर सध्या 33% महिलांचे त्या ठिकाणी वाटचाल झालेली आहे की मिळतं आहे तितकं आरक्षण जसं आपण पंचायत राजमध्ये जर बघितलं जसं 50% आहे तर 50%पर्यंत येणारा तर कदाचित अजून वेळ लागेल तरी इतकं हवंच आहे आता आपण कॉन्ट्राडिक्टरी जेव्हा बघतो की 50% आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले हे मान्य आहे का तुम्हाला येस 50% दिले येस या मताशी सहमत आहात तुम्ही मग आता एखाद्या गावामध्ये सरपंच महिला असते आणि पण ती सरपंच महिला कधीच राज्य कारभार करत नाही त्या गावाचा कारभार करत नाही ग्रामसभेचा त्यांची पतिदेवच करतात मग हे आरक्षणाचं मिसयूज नाहीत का असं तुम्हाला वाटत नाही का सर हो आधी असं होत होतं की महिला सरपंच जर राखीव आहे तर त्या सरपंच असायच्या आणि त्यांचे जे मिस्टर आहे तर ते पुढचं बघायचं परंतु आता असं भरपूर ठिकाणी असं बघितलं गेलं आहे की जी महिला अगोदर न बोलणारी सुद्धा असायची तर ते सुद्धा सर आजकाल ग्रामसभेमध्ये किंवा त्यांची जी सभा असते त्यामध्ये आपलं मत नोंदवतात सर आणि बोलतात आता आणि अजूनही काही ठिकाणी तसंच प्रकार आहेत ज्यांना आरक्षित केलेल्या महिला आहेत त्यांच्या ठिकाणी त्यांना फक्त उभं केलं जातं आणि सगळं कारभार त्यांच्याकडनं पाहिला जातो मग अशा ठिकाणी आरक्षण दिलं पाहिजे का असं मी तुम्हाला विचारलं खरं माझा प्रश्न आहे येस सर दिलं पाहिजे आरक्षण कारण त्याच्यावरूनच स्त्री पुढचं वाटचाल जी आहे ती तिची करेल सर त्यामधूनच शिकणार आहे सर की जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही त्या पोस्टवरती त्या जागेवरती जोपर्यंत ती महिला येत नाही तोपर्यंत सर मला नाही वाटत की आता ममता बॅनर्जी आरक्षणावर सीएम झाल्यात का असा एक दुसरा प्रश्न निर्माण होतो मग याकडे तुम्ही कसं बघता नाही सर आरक्षणावरती केंद्राने एवढी ताकद लावल्यानंतर सुद्धा वेस्ट बेंगॉलला तुम्हाला माहिती असेल की मुख्यमंत्री पदावरती किती लीडने निवडून आलेले आहे मग यांच्याकडे त्यांनाही आरक्षणाची गरज पडली का नाही सर कारण एक प्रकारे म्हटलं जातं की ममता बॅनर्जीचं त्याही तर महिला आहेत ना मला सांगण्याचा अर्थ तेच आहे की सध्या भारताचा विचार केला तर मुख्यमंत्री महिला म्हणून त्यांच्याकडेच बघितलं जाईल आणि तेही एवढे फाईट देणार आहे संघर्षमय जीवन जगताय त्यांना आरक्षणाची गरज नाही आणि इथं आरक्षण देऊन मिसयूज होतोय मग याच्यावर काय विचार करावा शासनाने काय विचार करायला पाहिजे असं तुमचे युवक म्हणून आम्हाला मत जाणून घेणं आवडेल येस सर नक्कीच सर महिलांचा तो जो आरक्षण आहे आणि त्या याच्यावरती ते असणे गरजेचं आहे सर
हे तुमच्या एका युतीचं मत तुम्ही मांडलं. पोलीस खात्यातील एखादी महिला अधिकारी नाव सांगायचं. सर पी एस आर पदवी जाधव जे आहे त्यांचं मी सांगू इच्छित. सर काय त्यांचं विशेष काय? विशेष सर हेच की त्या खूप परिश्रम करून आणि त्या ठिकाणी त्या त्या पोस्टवर त्या आलेल्या आहेत आणि एक युनिक आयकॉन म्हणून जे नवीन यूथ आहे तर त्यांच्याकडे बघितलं जातं सर. नाही ओनली प्रशासनामध्ये पोलीस डिपार्टमेंटमध्ये पण ते त्यांच्या एक सौंदर्याने किंवा याने ते त्यांचं प्रेझेंटेशन करतात आणि भरपूर याच्यामध्ये ते पार्टिसिपेट करतात सर. ठीक आहे. आता महिलांना वर बरेच प्रमाणात महाराष्ट्रामध्ये अत्याचार किंवा देशामध्ये अत्याचार होताना दिसतात असं मीडियामध्ये आपण वाचतो. तर हे अत्याचार थांबवण्यासाठी महिलांची भरती जास्त प्रमाणात होणं गरजेचं आहे हे सगळं मान्य करतात. आपणही मान्य करा पण परंतु जसं पोलीस स्टेशनमध्ये जास्त प्रमाणात जर आपण विचार केला एक महाराष्ट्र राज्याचा विचार करूया तर सर्वात जास्त इन्चार्ज हे पुरुष मंडळी आहे. तर 50% इन्चार्ज महिला असायला पाहिजे का तेव्हा हे प्रमाण थांबेल का असं आपलं मत आहे का? नाही सर 50% नाही पण काही पर्सेंट जे आहे तर त्यामध्ये महिलांची जागा नक्कीच पाहिजे सर त्या प्रमाणामध्ये. कारण आपण सध्या समाजामध्ये जे बघतोय सर महिलांकडे जे अत्याचार आहेत बाल लैंगिक अत्याचार जे आहेत तर एक महिला म्हणून जी अधिकारी जी ती केस हँडल करू शकते सर तर एक पुरुष अधिकारी मला नाही वाटत सर की तेवढ्या सहनतेने किंवा ते जे मायेची जी आपण एक म्हणतो महिलेला तर ती महिला अधिकारी जी ती केस हँडल करू शकते सर. तर मला नाही वाटत की पुरुष अधिकारी ती केस हँडल करू शकते त्यामुळे महिलांची जे जागा आहे त्याचे प्रमाण नक्कीच पोलीस खात्यामध्ये वाढलं पाहिजे सर. आता काही काही ठिकाणी क्रिमिनल लोक हे वॉन्टेड असतात त्या ठिकाणी महिलांचे पोलीस स्टेशन असतील तर ते सक्षमतेने क्रिमिनल लोकांना पकडू शकतात का? ती सक्षमता त्यांच्यामध्ये असेल का तिथं पुरुष मंडळीच योग्य आहे? सर पोलीस उपनिरीक्षक झाल्यानंतर जे प्रशासकीय सेवेमध्ये जे प्रशिक्षण दिलं जातं त्यामध्ये सारखंच प्रशिक्षण दिलं जातं आणि महिला तितक्या सक्षमतेने ते प्रशिक्षण सुद्धा एका वर्षाचं पार पाडते. तर मलाही वाटतं सर की महिला ते चांगल्या प्रकारे हँडल करू शकते. त्याला स्वच्छता राखणे आपला छंद असं म्हटलेलं आहे. येस सर. कशा प्रकारची स्वच्छता राखतात? स्वच्छता सर ज्या ठिकाणी मी राहते जसं मी रूमला राहते किंवा घरी असते तर मला एक स्वच्छता राखायला आवडतं सर. मला जो वेळ मिळतो तर त्यामध्ये मी माझा कबड असेल किंवा जे काही असेल तर मला ते स्वच्छ राखायला आवडतं सर. बर. आता जर तुम्ही ज्या ठिकाणी कार्यालयात काम करतात कोणी आलं एखादा तुमचा सहकारी आला त्यांनी एखादं विक्स चॉकलेट असेल ते खाल्लं आणि रॅपर त्यांनी फेकलं तर ते तुम्ही स्वतः उसळून डस्टबिनला टाकाल का? का त्याला सांगा? नाही सर माझे सहकारी म्हणून जर ते माझ्या स्टेशनमध्ये जर आलेले असतील तर मी त्यांना न सांगता त्यांच्यासमोर मी टाकेल की त्यांना ते बघून ते वाटेल की यांना. जळगाव जिल्ह्यामध्ये महिलांच्या बाबतीत शासनाच्या कोणकोणत्या योजना आहेत की ज्या पोलीस खात्याशी निगडीत आहेत? तसं राज्याशीच असतात त्या निगडीत पण मी मुद्दाम तुम्हाला जळगाव जिल्ह्यात म्हणून केलं. सॉरी सर मला ठीक आहे. बेस्ट लक. थँक्यू सो मच.